कोठी अहेरी बस 9 सप्टेंबर रोजी सकाळी कारंपली नाल्याजवळ पलटल्यामुळे 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. बस चालकाची प्रकृती बरी नसल्यामुळे वाहक बस चालवित असल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून गडचिरोली येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून बसच्या चालक आणि वाहकास निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अहेरी आगाराची बस क्रमांक MH06S8835 अहेरी येथून कोडी येथे 8 सप्टेंबर रोजी पोहोचली. ही बस कोठी येथे हॉल्टिंग राहिल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघाली. मात्र चालकाची प्रकृती बिघडल्याने वाहकाने चालकाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला. खराब रस्त्यामुळे बस वाहकाला काढता आली नाही आणि रस्त्याच्या कडेला खोलगट भागात बस पलटली. या अपघातात 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. याबाबत राज्य परिवहन महामंडळाने बसच्या चालक व वाहकाची चौकशी सुरू केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.